रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीला पहिला दणका बसला असून पनवेल महापालिकेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19B पोटनिवडणुकीत भाजप RPI युतीच्या उमेदवार रुचिता लोंढे यांनी महाविकास आघाडीच्या स्वप्नल कुरघुडे यांचा दारुण पराभव करत 3,844 मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे पनवेल उरण तालुक्यात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पनवेल महापालिकेच्या पोटनिवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. महाविकास आघाडीच्या अडमुठे भूमिकेमुळे ही निवडणूक प्रभाग क्रमांक 19B मधील मतदारांवर लादली गेली असल्यामुळे या मतदारांनी त्यांना चांगला धडा शिकवलाय. भाजप RPI युतीच्या रुचिता लोंढे यांना या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मिळत असलेला प्रतिसाद पाहता त्यांचा विजय हा निश्चितच होता. त्याचीच प्रचिती शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात दिसली आहे. या मतमोजणी दरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवार पहिल्या फेरीपासूनच पिछाडीत होत्या. आता आईचं राहिलेलं जे काही आहे ते तुम्ही पुढे कशा प्रकारे? नक्कीच हा एकच ध्यास ठेवून तर मी राजकारणामध्ये प्रवेश केलाय. नक्कीच आईचं काम मी नक्की 100% येऊन पूर्ण करणार. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.